विदर्भात सूर्यनारायण आग ओकत असताना यवतमाळचे रस्ते निर्मनुष्य होत आहेत. निम्म्याहून अधिक जनता घरातून बाहेर पडत नाही. टोपी, रुमाल, गॉगल, सनस्क्रीन, लोशन सारं काही लावूनही सूर्याचा प्रकोप झेलणं कठीण होऊन बसलंय. अशा वेळी समाजाच्या दुर्बल घटकांवर निसर्गाच्या या प्रकोपाचा फटका आणखी तीव्र असतो. भर उन्हात रस्त्यावरून अनेक जण अनवाणी चालताना दिसतात. अशांसाठी यवतमाळमध्ये चिंतामणी ग्रुपनं एक स्तुत्य उपक्रम सुरू केलाय. उन्हामध्ये जे गरीब लोक चालत असतात त्यांना उन्हाचे झटके फार लागतात, त्यांना खूप त्रास होतो आणि त्यांचे आम्हाला त्यांचे हाल पाहवल्या जात नाही. त्यांना थोडासा दिलासा म्हणून, मदत म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे. हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजूर, बालकामगार असे अनेक जण पोटापाण्यासाठी, रोजगारासाठी तळपत्या उन्हात अनवाणी भटकंती करीत असतात. अशांसाठी शेला आणि चपला देणं हा चिंतामणी ग्रुपच्या सदस्यांचा रोजचा उपक्रम बनलाय. सुटली तर चप्पल घेणं नाही झाले, शेला पण नव्हता. आज कसं वाटतं? आज बरं वाटतं. चिंतामणी ग्रुपच्या मंडळींकडे गाडीच्या डिक्कीत चप्पल आणि शेला ठेवलेली असतात. निसर्गाच्या प्रकोपात अशी मदत करून माणुसकीचा गारवा पसरवणाऱ्या या ग्रुपचं अनुकरण गावागावात झालं तर गोरगरिबांना खरा दिलासा मिळेल. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.